देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर सदैव राहो यासाठी आपण बऱ्याचशा सेवा पाहत असतो. त्यातीलच सर्वात महत्त्वाची ही एक सेवा आहे. काही महिला सकाळीही उंबऱ्यावर दिवा लावत असतील, सायंकाळीही दिवा लावत असतील, तर यातील श्रेष्ठ वेळ कोणती? की त्या वेळेलाच आपण दिवा लावला पाहिजे. दिवा पिठाचा असावा की मातीचा असावा की अन्य कोणत्या धातूचा असावा. त्याचबरोबर दिव्यामध्ये तेल टाकावे की तूप टाकावे. दिव्याची वात ही कोणत्या दिशेला असावी, वात कोणत्या पद्धतीची असावी, कोणत्या प्रकारची असावी. दिवा आपण दरवाजाच्या उजव्या साईडला लावावा की डाव्या साईडला लावावा. त्याचबरोबर जर कोणाला दिवा उंबऱ्यावर लावणे शक्य नसेल तर त्यांनी दिवा आतमध्ये लावला तर चालेल का, असे भरपूर प्रश्न दिव्याबाबत आपल्या मनामध्ये येत असतात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा उपायही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर तो उपाय तुम्ही केलात तर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा उपाय करून पहा. अगदी 41 ते 21 दिवसात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगते, बऱ्याच महिलांना हाच प्रश्न असतो की दिवा सकाळी लावावा की संध्याकाळी लावावा. आणि जरी आपण सकाळ संध्याकाळ दोन्हीही टाईम दिवा लावला तर चालेल का? किंवा या दोन्ही टायमिंगमधील सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ वेळ कोणती असेल? तर आपण स्वामी सेवेकरी आहोत. किंवा जर माझ्या व्हिडिओवरती जर कोणी नवीनच आले असेल तर त्यांना मी सांगू इच्छिते की आपण जेव्हाही सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडतो तेव्हा जो आपल्या घराचा मुख्य उंबरटा असतो ना, त्यावर पाणी शिंपडून तो स्वच्छ उंबरटा पुसून घ्यायचा असतो. त्या पुसून आहे ना उंबरेची पूजा करून घ्यायची. कमीत कमी रोज हळदी कुंकू एखादे फूल तरी उंबऱ्याला आपण वाहायचे असते. आणि त्यावेळेस जरी दिवा लावला तरीही चालेल. ही सेवा तुम्ही केव्हा करू शकताय? सूर्य उगवण्याच्या अगोदर, म्हणजे 6 अगोदर तुम्ही ही सेवा करू शकताय. आणि तुम्हाला जर काही कारणास्तव नाही शक्य झालं, ताई 7 वाजले 8 वाजले 9 वाजले या टायमिंगला मी दिवा लावू शकतोय का, तर तुम्ही या टायमिंगला आहे ना फक्त उंबऱ्याची पूजा करा. उंबरा पुसून घ्या, उंबऱ्याला हळदी कुंकू लावा आणि तिथे फूल वगैरे वाहून तुम्ही फक्त उंबऱ्याची पूजा करून घ्या. आणि ज्यांना पहाटे दिवा लावणे शक्य नसेल त्यांनी संध्याकाळच्या टायमिंगला जरी दिवा लावला उंबऱ्यावरती तरीही चालेल. जरी तुम्ही इथून मागे मुख्य दरवाज्याची उंबऱ्याची पूजा करत नसाल तरी इथून पुढे तुम्ही ही पूजा करायला सुरुवात करा. संध्याकाळचं सांगायचं झालं तर संध्याकाळी सूर्य मावळतीला जेव्हा जातो, म्हणजे 6 टाईम, म्हणजेच आपण म्हणतो लक्ष्मी येण्याचा टाईम जो असतो आपला, तर त्या टायमिंगला आपल्याला प्रत्येकदा उंबऱ्याची पूजा, म्हणजे उंबरा वगैरे पुसून नका घेऊ, फक्त उंबऱ्यावरती हळदी कुंकू व्हा आणि उंबऱ्यावरती दिवा लावायचा असतो. तर हा दिवा कशासाठी लावायचा? देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होण्यासाठी तिचं स्वागत आपल्याला करायचं असतं. माता लक्ष्मीला उजेड खूप प्रिय आहे. मातेला अंधार अजिबात आवडत नाही हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे सकाळ संध्याकाळ आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपण एक दिवा प्रज्वलित करायला पाहिजे. आणि ज्या घराच्या उंबऱ्यावरती न चुकता दिवा लागला जातो ना, त्या घरात दरिद्रता केव्हाच प्रवेश करत नाही. तुम्ही उंबऱ्यावर 1 किंवा 2 तुमच्या आवडीनुसार दीप प्रज्वलन तुम्ही करू शकताय. आपल्याला माहिती आहे बघा, उंबऱ्यावर दोन्हीही साईडला लक्ष्मीची पावले आपण चिटकवली जातात. ज्यांच्या उंबऱ्यावर अशी पावले नाहीत त्यांनी लवकरात लवकर चिटकवण्याची पावले आणा. म्हणजे छोटी छोटी लक्ष्मीची पावले भेटतात बघा, जिथे देवाचं साहित्य भेटतं तिथे हे पावले इझिली भेटून जातात. तुम्ही तेथून आणा आणि हे चिटकवा पावले आणि त्याची आपल्याला रोज पूजा करायची आहे. दिवे म्हणजे संध्याकाळचा टाईम झाला, आता दिवे लग्नाचा टाईम झाला की हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे, प्रथम देवाची पूजा करून घ्यायची आणि देवघरातील दिव्यानेच उंबऱ्यावरचा जो दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे जो उंबऱ्यावर आपण बाहेर दिवा ठेवलेला आहे तो घरामध्ये घेऊन यायचा आणि जो घरातील दिवा आहे त्यानेच तो दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतरनच तो उंबऱ्यावर ठेवायचा. आणि दिवा जेव्हा आपल्या मुख्य दरवाजावर तेवत असतो ना, तेव्हा पूर्णपणे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये निर्माण होत असतो. आपल्या घरातील वातावरण अगदी प्रसन्न होते. जेव्हा आपण दिवाळीला दिवा प्रज्वलित करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण कसं प्रसन्न राहतं, त्याच पद्धतीने आपण दररोज जर उंबऱ्यावरती 1 किंवा 2 दिवे प्रज्वलित केले तर नक्कीच कायमस्वरूपी तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न राहायला मदत होईल. पहाटे दिवा लावायचा आहे तर ताई इतक्या लवकर आम्हाला पूजा करणं शक्य नाही, तर त्या टायमिंगला आहे ना तुम्ही माचीसने जरी दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. आपण जेव्हा कोणत्याही पूजेची सुरुवात करतो तेव्हा दिवा प्रज्वलित करत असतो, त्यामुळे प्रथम उंबऱ्याचा दिवा लावून घ्यायचा.
पण प्रत्येक गोष्टीची पूजा मांडणीची व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत. तर दिवा केव्हाही कुठेही प्रज्वलित करताना दिव्याखाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या असतात. तर उंबरा का असेना उंबऱ्यावरती सुद्धा थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचे आणि नंतरनं तिथे दिवा ठेवायच्या आणि त्याच्यानंतरनंच तो दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित झाल्याच्या नंतरनं उंबऱ्याची पूजा करायची. जे आपण दोन्ही साईडला पावले लावलेली आहेत लक्ष्मी मातेची, तर त्या दोन्ही साईडच्या पावलांवरती हळदी कुंकू व्हायचे. मध्ये जर स्वस्तिक काढणे शक्य झालं उंबऱ्याच्या मध्यभागी बरोबर, तर स्वस्तिक काढा. स्वस्तिकाला दोन्ही साईडने उभ्या रेषा मारा. गुलाबाचे फुल जर भेटले तर उंबऱ्यावरती मध्यभागी स्वस्तिकावरती आवर्जून ठेवा. तर दिव्याची वात कशी असावी याबद्दल पण आपण थोडीशी माहिती जाणून घेऊयात. दिव्यामध्ये तुम्ही आहे ना फुलवातसुद्धा लावू शकताय, किंवा मोठी वात म्हणजे आपली रेग्युलर वात असते पहा, तर ती पण लावू शकताय. याने काही फरक पडणार नाही आहे. पण आपण जेव्हा दिवा लावतो ना, मग तो उंबऱ्यावरचा असो वा देवाचा असो किंवा तुळशीचा असो, तर तो लावताना आपण ज्यावेळेस वात घेतो ना, तर ती वात डबल घ्यायची, वात सिंगल नसावी याची काळजी घ्या. तर आता काहींना असे पण वाटेल, जे समजून घेऊ शकतात ते समजतील, पण काहींना असं पण वाटेल म्हणून सांगते मी. दोन वाती घ्यायच्या, त्या एकत्र वळायच्या आणि नंतरनं त्या दिव्यामध्ये घालायच्या. त्यानंतरनं दिव्यात ताई तेल टाकावे की तूप टाकावे, तर हा सुद्धा प्रश्न पडतो. तर दिव्यात आहे ना, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तेल पण टाकू शकताय किंवा तूप पण टाकू शकताय. पण आहे ना, तेल आणि तूप केव्हाही एकत्र टाकायचे नाही, केव्हाही एकच. तेल टाकले तर दिव्यामध्ये तेलच टाकायचे, तूप टाकले तर तूपच. म्हणजे तुम्हाला वाटेल आता तेल म्हणजे महिनाभर तेलच वापरायचे का? नाही. आज तेलाचा दिवा लावला, तुम्हाला जर उद्या वाटले तुपाचा दिवा लावा तर तुम्ही लावू शकताय. पण एकाच दिवशी तेल आणि तूप एकत्र करून दिवा लावायचा नसतो. आणि शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले ना, तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावा. दिवा नक्की कोणत्या बाजूला लावा, उजव्या बाजूला लावा की डाव्या बाजूला लावा? त्याचबरोबर दिव्याची दिशा कोणती असावी? आता काही जण काय करतात, दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये दिवे लावतात. तर त्यांच्यासाठी फक्त दिशा सांगते, फक्त दक्षिणेकडे या वातीचे तोंड नसावे. म्हणजे जी दक्षिण दिशा असते ना, त्या दिशेला वातीचे केव्हाही म्हणजे दिव्याचे तोंड नाही झाले पाहिजे. आणि फुलवात जर तुम्ही लावणारच असाल तर काहीच हरकत नाही, फुलवातीविषयी काहीच नियम नाही आहेत. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, आपण दक्षिण दिशेला दिवा का नाही लावू शकत, तर दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते. तर आपण फक्त आहे ना यमदीप दाना दिवशीच आपण त्या साईडला तोंड करून दिवा लावत असतो. त्याच्यामुळे आहे ना इरवी केव्हाही न चुकता लक्षात ठेवा की दक्षिण दिशेला आपल्या घरातील जो दिवा असतो, देवापुढचा असू द्या, उंबऱ्यावरचा असू द्या किंवा तुळशीचा असू द्या, त्या साईडला तोंड नाही झाले पाहिजे दिव्याचे. आता काहींचा असा पण प्रश्न असेल, ताई आम्ही फक्त एकाच साईडला दिवा लावतो, तर दरवाजाच्या कोणत्या साईडला आम्ही दिवा लावणं योग्य आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, आता तुमचे घराचे तोंड म्हणजे मुख्य दरवाजा आहे तो पूर्वेकडे तोंड करून आहे, तर तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडता उजव्या हाताला दिवा आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही आतमध्ये येसाल तेव्हा तुमच्या डाव्या हाताला दिवा आला पाहिजे. त्याचबरोबर दिवा मातीचा असावा की कोणत्या धातूचा असावा, तर तुम्ही पिठाचा पण दिवा लावू शकताय तुमच्या इच्छेनुसार. पण काय असतं ना, पिठाचा दिवा जर आपण लावला तर तो रोजची रोज तुम्हाला बनवावा लागणार आहे. तर पिठाचा दिवा आहे ना इच्छापूर्तीचे काम करत असतो. हा दिवा जेव्हा तुम्ही उंबऱ्यावर लावसाल ना, तेव्हा त्या दिव्याजवळ तुमच्या मनातील एखादी जी इच्छा आहे ना, ती तुम्ही त्याला सांगा आणि प्रार्थना करा. तर ती प्रार्थना आहे ना दिव्याच्या ज्योतीमार्फत देवांपर्यंत पोहोचत असते. त्यामुळे कणकीच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. आणि पिठाचा जो दिवा आपण बनवतो ना, त्याच्यात खूप सारी शक्ती असते. पण काय होतं ना, आपल्याला तो दिवा रोजच्या रोज बदलावा लागतो, नवीन बनवावा लागतो. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही रोजच्या रोज पिठाचा दिवा पण वापरू शकताय. त्याचबरोबर तुम्ही मातीची पंतीसुद्धा वापरू शकताय. मातीच्या पंतीबद्दलसुद्धा असाच नियम आहे की अशी पंती तुम्ही वापरू शकता, पण ती पंती तुम्हाला रोजची रोज स्वच्छ करूनच वापरावी लागेल. म्हणजे आज पंती तुम्ही उंबऱ्यावरती लावली, तीच पंती जर तुम्ही उद्या ठेवली तर चालणार नाही. पंती रोजची रोज तुम्हाला स्वच्छ करूनच लावावं लागणार आहे. त्यामुळे आपल्याला आहे ना धातूचा दिवा लावलेलाच परवडेल. मग तुम्ही कुठल्याही धातूचा वापरला दिवा तरीही चालेल. धातूचा दिवा आपण 2-3 दिवसांनी जरी साफ केला तरीही चालतो. आता तुमची मर्जी, तुम्हाला जो दिवा तुम्हाला लावायचा आहे तो दिवा तुम्ही लावू शकताय. आपण ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस आपल्याकडून 3 ठिकाणी दीप प्रज्वलन झाले पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा, दीप प्रज्वलन झालं पाहिजे असं म्हटलं जातं. रोज देवघरामध्ये दिवा लावला पाहिजे. त्याचबरोबर तुळशीपाशीही दिवा लावला पाहिजे. तुमच्या घराच्या नजदीक जर पिंपळाचे किंवा उंबराचे झाड असेल तर त्याच्या खालीसुद्धा तुम्ही दिवा लावू शकताय. त्याचबरोबर आपल्याला न चुकता उंबऱ्यावरतीसुद्धा दिवा लावायचा आहे. तर या 3 ठिकाणांवर तुमच्याकडून दिवा प्रज्वलित केला गेलाच पाहिजे. दिवा जर सारखाच विजत असेल
वाऱ्याने सुद्धा दिवा विझवू शकतोय, तर तुम्ही दरवाज्याच्या आतमध्ये सुद्धा दिवा लावू शकताय. म्हणजे उमरा आहे तुमचा, तर उमऱ्याच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही दिवा लावू शकताय. ज्यांच्या घरी जर शमीचं एखादं झाड असेल तर तुम्ही त्या शमीच्या झाडापाशी पण दिवा लावू शकताय. दिवा तुम्ही कोठे पण लावा, पण आपल्याला आहे ना एक मंत्र बोलायचा आहे. दिवा लावल्याच्या नंतर ना, दिवा लावत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, आणि हा मंत्र आहे ना आपल्याला न विसरता न चुकता म्हणायचा आहे. तुम्ही म्हणा किंवा घरातील मुलांना म्हणायला सांगा. तो मंत्र म्हणजे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशायम दीपक ज्योती नमसुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतांपाशी. तिळाची तेल कापसाची वात दिवा जळे मध्यान्नात घरातील इडापिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येओ घराच्या सर्वांना सुखी ठेवो. हा मंत्र आपल्याला दिवा लावताना केव्हा पण म्हणायचा असतो, म्हणजे तिली सांजच्या टायमिंगला. तुम्हाला माहिती आहे का आपल्या आजी आई जी व्यक्ती गावाला राहतात त्यांना माहिती आहे की त्यांच्या आजी सांगायच्या पहिल्या शुभम करोती म्हण बाळा. त्याचं कारण हेच असतं, आजकालची मुलं विसरून गेलेली आहेत शुभम करोती म्हणायला. तरी या सवयी त्यांना परत लावा. तुम्ही पण घरामध्ये शुभम करोती बोला. त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करताना हा मंत्र तर आवर्जूनच बोलायचा आहे आपल्याला. तर या छोट्या छोट्या सेवेमुळेच आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून ठेवायची असते आपल्याला. अशा बऱ्याचशा सेवा असतात की त्याने आपण आपल्या घरातील लक्ष्मी आहे त्या ठिकाणी आपण शांत ठेवायची असते आपल्याला. आणि जी ज्यांच्या घरातही लक्ष्मी नाही आहे, लक्ष्मीचं वास सतत घरामध्ये राहावा, तर याच्यासाठी आपण छोट्या छोट्या सेवा सांगत असतो. त्या प्रत्येक सेवेतून काही ना काही अर्थ असतो, त्या प्रत्येक सेवेतून काही ना काही तुम्हाला फळ मिळत असतं. तर या छोट्या छोट्या सेवा तुम्ही करून तुमचं घर सुख शांती समृद्धीने भरू शकताय. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पण आवडलेला असेल. दिवा कोठे लावायचा, कसा लावायचा, कधी लावायचा, कोणत्या टायमिंगला लावायचा, दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती, ही सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. चला तर मग झालेला व्हिडिओ झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.